आज मनोज जरांगे यांनी खरंतर पुणे जिल्ह्यामध्ये जो दौरा काढला आहे सकाळच्या सुमारामध्ये आज जुन्नर तालुक्यातील शिवनेरी गडावरती खऱ्या अर्थाने त्यांनी नतमस्तक होऊन त्यांनी ते दौरा आहे त्या दौऱ्याला सुरुवात केली आहे. आता राजगुरू येथे मोठ्या प्रमाणामध्ये जी सभा आहे ती सभा आयोजित करण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने मनोज जरांगे यांचं या ठिकाणी स्वागत केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मनोज जरांगे या सभास्थळी दाखल झालेले आहे आणि त्यांच्यावरती सध्या या JCB माध्यमातून त्यांचं स्वागत केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यांच्यावरती पुष्पवृष्टी सध्या करण्यात येताना आपण पाहतोय. खरं तर आज पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर या ठिकाणी जे 121 गावांनी जे जे साखळी उपोषण सुरू केले त्या साखळी उपोषणाचा आज 20वा दिवस आहे आणि या 20वा दिवसानिमित्त या ठिकाणी मनोज जरांगे त्या ठिकाणी असलेल्या उपोषणकर्त्यांना भेट देण्यासाठी खरं तर या ठिकाणी आलेले आहेत आणि मोठा जनसमुदाय या ठिकाणी आपण पाहतोय. कशा प्रकारची सभा आहे त्या सभेचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. मनोज जरांगे सध्या या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्यांच्यावरती पुष्पवृष्टी ही सध्या करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळतंय. मोठ्या प्रमाणामध्ये सकल समाज मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी आपण पाहतो कशा प्रकारे सध्या JCB माध्यमातून या ठिकाणी जी पुष्पवृष्टी आहे ती पुष्पवृष्टी सध्या करण्यात येणार आहे. यानंतर खऱ्या अर्थानं मनोज जरांगे पाटील हे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जी सभा आयोजित केली आहे त्या सभेमध्ये खरं तर संबोधित करतील. मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही प्रामुख्याने महत्त्वाची मागणी त्यांची आहे आणि त्या मागणीसाठी गेले कित्येक दिवस म्हणजे 17 दिवस त्यांनी आमरण उपोषण केलं होतं. त्यानंतर आपण पाहतो की ज्या पद्धतीने जालन्यामध्ये जी सभा झाली ती विराट सभा झाली आणि त्या विराट सभेनंतर आज त्यांनी जो पुणे जिल्ह्याचा दौरा आहे तो दौरा खरं तर सुरू केलेला आहे आणि या दौऱ्यानंतर आज सकाळच्या सुमारामध्ये त्यांनी जुन्नरमधील शिवनेरी गडावरती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळावरती त्या ठिकाणी नतमस्तक झाले आणि या दौऱ्याला खऱ्या अर्थाने सुरुवात केलेली आहे. त्यानंतर जुन्नर असेल नारायणगाव मंचर पेठ आणि आता सध्या राजगुरुनगरमध्ये ते दाखल झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आपण या ठिकाणी पाहतो की कशाप्रकारे सध्या त्यांच्यावरती जे स्वागत आहे ते स्वागत केले जात आहे. मोठ्या प्रमाणामध्ये मराठा सकल क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते सध्या या ठिकाणी उपस्थित आहेत. JCB माध्यमातून पुष्पवृष्टी करण्यात येत आहे. एकंदरीत काही वेळानंतरच व्यासपीठावरती मनोज जरांगे जातील आणि त्या ठिकाणी खरं तर जे सकाळपासून सकल मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आलेले आहेत त्यांना संबोधित करतील. नक्की मनोज जरांगे पाटील आज या ठिकाणी मराठा सकल क्रांती मोर्चासाठी काय संबोधित करतात हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. मात्र एकंदरीत आपण पाहतो की सध्या त्यांच्यावरती जी पुष्पवृष्टी आहे ती करण्यात येत आहे. याच निमित्ताने मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जो जनसमुदाय आहे तो या ठिकाणी सहभागी झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. पुणे नाशिक महामार्गालगत खेड घाटामध्ये ही सभेचं आयोजन खरं तर या ठिकाणी केलेलं आपण पाहतोय. मोठ्या प्रमाणामध्ये मराठा सकल क्रांती मोर्चाचे जे कार्यकर्ते आहेत समन्वयक आहेत ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. काहीच वेळामध्ये या ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे व्यासपीठावरती येतील. सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने त्या ठिकाणी ते त्यांना संबोधित करतील. मात्र एकंदरीत आपण पाहतो की गेल्या 20 दिवसापासून खेड तालुक्यामध्ये 121 गावातील नागरिकांनी हा मराठा आरक्षण मिळावं या मागणीसाठी हा जो साखळी उपोषण आहे ते साखळी उपोषण केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. या ठिकाणी आपण पाहतो की सध्या मनोज जरांगे यांच्या स्वागतासाठी असंख्य असा जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित असलेला पाहायला मिळतंय. काही वेळातच या ठिकाणी पाहतो की कशाप्रकारे JCB माध्यमातून या परिसरामध्ये मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत केलं जातंय. कारण की आज पाहतो की ज्या पद्धतीने जालन्यामध्ये जी सभा झाली होती ती सभा विराट सभा झाली होती आणि त्याच अनुषंगाने आज मनोज जरांगे पाटील यांनी पुणे जिल्ह्याचा दौरा केला आणि पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यामध्ये आज सकाळी त्यांनी जुन्नरपासून या ठिकाणी जी सुरुवात आहे ती केलेली पाहायला मिळते. आज मनोज जरांगे पाटील आज राजगुरुनगर या ठिकाणी जी सभा आहे त्या सभेच्या ठिकाणी उपस्थित झालेले आपण पाहतोय. या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये असंख्य असा मराठी समुदाय या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत करताना पाहायला मिळतं. आपण पाहतो की कशाप्रकारे सध्या मनोज जरांगे पाटील आहेत ते सुद्धा सकल मराठी क्रांती मोर्चाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना हात करतात. या ठिकाणी आपण पाहतो की मोठ्या प्रमाणामध्ये जे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत. JCB माध्यमातून त्यांच्यावरती जी पुष्पवृष्टी आहे ती करण्यात येत आहे. या ठिकाणी एकंदरीत हा संपूर्ण जनसमुदाय या ठिकाणी आपण पाहत आहोत. अनेक कार्यकर्ते या ठिकाणी पाहतो की कशा प्रकारे सध्या स्वागत आहे जंगे होताना पाहायला मिळतंय. मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत केलेलं आहे. खरं तर पुष्पवृष्टी करू नका असं कुठेतरी मनोज जरांगे या ठिकाणी सांगतात जनतेला संबोधित करतात.
मी तुमचा आभारी आहे, तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये संख्येने या ठिकाणी उपस्थित आलात। या ठिकाणी आपण पाहतो की कशा प्रकारे सध्या मनोज जानगे पाटील यांचं या ठिकाणी राजगुनगर शहरामध्ये मोठ्या जल्लोषामध्ये स्वागत करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। मोठ्या संख्येने खरं तर मराठा सकल समाज क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहे। जेसीबीच्या माध्यमातून त्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जातंय। संपूर्ण पुणे नाशिक महामार्गावरील खेड घाटामध्ये हे स्वागत केलं जातंय। एकंदरीत आपण पाहतो की कशाप्रकारे सध्या पुष्पवृष्टी आहे, ठिकाणं देत आहे आणि मोठ्या जल्लोषामध्ये मनोज जरंगे पाटील यांचं स्वागत या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत आपण पाहतो की कशाप्रकारे सध्या या ताफ्याच्या ज्या पद्धतीने जेसीपीच्या माध्यमातून मनोज जरंगे यांचं या ठिकाणी स्वागत केलं जातं आहे। जेसीपीच्या माध्यमातून पुष्पवृष्टी ही केली जाते आणि खरं तर काही वेळानंतरच मनोज जरंगे यांची सभा या ठिकाणी होईल आणि यानंतर काय संबोधित करतात हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। त्यामध्ये अजय मोहिते सर, मी सुनील दगडे, TV9 मराठी, राजगुरुनगर, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।